नागपूर ग्रामीणमधील 6 पैकी 3 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केला. रामटेक, कामठी आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केला. ठाकरेंच्या शिवसेनेने 3 जागांवर दावा केल्यानं महाविकास आघाडीपुढे नवा पेच उभा राहिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी दावा केला. जिल्हाप्रमुखांशी बातचीत केली प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेले आहेत. आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे. उत्तमजी, काय सांगाल महाविकास आघाडीसाठी तुम्ही नागपूर जिल्ह्यात वातावरण कसं पाहता आणि किती पोषक वातावरण आहे, काय सांगाल एकूणच म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर? लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं आहे की चित्र कसं झालं, काय होतं आणि लोकांची मतं ही उद्धव साहेबांकडे पूर्ण कौल आहे. तसाच काँग्रेसकडे बी कौल आहे, राष्ट्रवादीकडे पण कौल आहे. आता महाराष्ट्रामध्ये पण कौल उद्धव साहेबांचा आणि राष्ट्रवादीचं शरद पवार साहेबांचाच चालणार आहे. येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आमच्यापासून मोठे झालेले आहे तिथे नागपूर ग्रामीणमध्ये आमचा दावा राहणार. दावा सर्वच पक्ष करत आहेत, तुमच्या पक्षाचा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा नागपूर ग्रामीणमध्ये किती जागांवर दावा राहील, कोणत्या जागांवर दावा राहील? आमचा दावा सांगितला की रामटेक, कामठी आणि काटोल या तिन्ही विधानसभेवर आमचाच दावा राहणार आणि आम्ही त्या प्रकारे पूर्ण तयारी केलेली आहे. कॅमेरामन मंगेश मोहिते सह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.